नमस्कार, निकिताज फूड कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवलेली आहे लापशी, गुळाचा गोड असा पदार्थ, अगदी सर्वांच्या आवडीचा. खूप स्वादिष्ट आणि सुटसुटीत अशी लापशी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, कलर आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे. खूप दाणेदार अशी आपली लापशी तयार झाली आहे. सुरुवातीला मी 4 ते 5 चमचे तूप कढईमध्ये गरम केलेलं आहे. लापशी अशी सुटसुटीत आणि दाणेदार होण्यासाठी गुळाचं आणि पाण्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. आपण लापशी तुपामध्ये चांगली भाजून घेणार आहोत. तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. आपण कुकरमध्ये लापशी बनवणार आहोत, त्याच्यामुळे अगदी 10 ते 12 मिनिटात ही रेसिपी तयार होते. आता याच्यामध्ये मी 1 वाटी लापशी घातलेली आहे. पातेल्यामध्ये लापशी बनवताना खूप वेळ लागतो, अगदी तास म्हटलं तरी जातो, 1 तास, पाऊण तास नक्कीच जातो. पण कुकरमध्ये लापशी बनवताना अगदी झटपट तयार होते. फक्त ती योग्य रीतीने करणं गरजेचं आहे. तर तुम्ही बघू शकता, लापशीचा कलर अगदी जो डार्क येलो होता तो फेंट येलो कलर झालेला आहे. लापशी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे, म्हणजे मग ती खूप छान होते, सुटसुटीत आणि दाणेदार होते आणि खाण्यातसुद्धा खूप खमंग अशी लागते, चविष्ट अगदी. ही रेसिपी अगदी शिरा करण्याएवढी सोपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. ही लापशी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे चांगली. तर आत्ता ही चांगली भाजून झालेली आहे. आता आपण ही काढून ठेवणार आहोत साईडला. लापशी चांगली भाजल्याने ती खूप छान होते, अगदी सुटसुटीत अशी, आणि कलरसुद्धा खूप छान येतो लापशीला. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर नंतर मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तूप घालायचे आणि नंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचेत तुमच्या आवडीनुसार आणि अशा प्रकारे उभं चिरलेलं सुकं खोबरंसुद्धा घालायचे. मी इथे बदामाचे काही तुकडे आणि काजूचे तुकडे आणि थोडंसं उभं चिरलेलं खोबरं घातलेलं आहे. आता ही सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये. तर ही चांगली आता भाजून झालेली आहेत. खोबऱ्याने अगदी छान टेस्ट येते लापशीला. आणि नंतर याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचे. तुम्हाला वाटीचं प्रमाण हवं असेल तर 2 ते 2.5 वाटी याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे. 1 वाटी लापशीला 2.5 वाटी पाणी घालावं लागेल, म्हणजे मग अशी सुटसुटीत लापशी तयार होते. अगदीच जास्त पाणीही नाही घालायचं, परंतु कमीसुद्धा नाही घालायचं. तुम्हाला परफेक्ट अशी लापशी नक्कीच खायला मिळेल जर अशा पद्धतीने लापशी बनवली तर. आणि गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ जायला हवं, म्हणून चिमूटभर मीठ घालायचं आहे. आणि नंतर जेवढी लापशी आपण घेतली होती तेवढाच इथे मी गूळ घेतलेला आहे. 1 वाटी लापशीला 1 वाटी गूळ घालायचं आहे. आता हा गूळ मी चाकूने चिरून घेतलेला आहे, त्यामुळे पाण्यामध्ये पटकन विरघळतो. तो पाण्यामध्ये पूर्ण विरघळून द्यायचा आहे. असं सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला पाणी आणि पूर्ण गूळ विरघळून द्यायचा आहे. थोडासा खाण्याचा पिवळा रंग अगदी ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आपल्याला पाण्याची एक उकळी काढायची. तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर तुम्हाला नक्कीच निकिताज फूड कॉर्नरला सबस्क्राईब करायचे आणि सोबतच बेल आयकनसुद्धा प्रेस करायचे. नंतर याच्यामध्ये पाणी उकळल्यानंतर 6 ते 7 टेचलेल्या विलायची घालायचेत. मी अशाच घातलेल्या आहेत, फक्त टेचून घातलेत, बारीक पावडर वगैरे नाही बनवली. आणि नंतर आपण याच्यामध्ये हे थोडंसं असंच
हलवत राहायचंय म्हणजे मग लापशी खूप छान होते, अगदी सुटसुटीत अशी, लगेच झाकण नाही लावायचं, ती थोडा वेळ 1-3 मिनिटांसाठी असंच हलवत राहायचंय। म्हणजे गुळामध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स होते आणि नंतर आपण 3 मिनिटांनंतर झाकण लावणार आहोत आणि मीडियमपेक्षा थोडासा जास्त गॅस ठेवायचा आहे आणि आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचं झाकण काढायचे, पूर्ण वाफ जाऊन द्यायचे, मग झाकण काढायचे आणि नंतर तुम्ही बघू शकता कलर खूप छान आलेला आहे आणि खूप सुटसुटीत अशी झाली आहे, उलटण्याला चिटकत नाही आहे। तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत अशी लापशी आपली तयार झाली आहे, परफेक्ट अशी रेसिपी आपली झालेली आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच पटकन लाईक करायचे आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे निकिताज फूड कॉर्नरला। केलं का सबस्क्राईब? ओके, तर तुम्ही बघू शकता आपली लापशी खूप सुटसुटीत आणि दाणेदार अशी झालेली आहे, तीही अगदी कमी वेळात कुकरमध्ये, अगदी कुणीही करू शकेल अशी।